चला श्वेताताई माले। इंग्रज काळापासून प्रलंबित असणारा खामगाव जालना रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी भारत सरकारच्या पूंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मान्यता दिल्याने सदर मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे। याबाबत वाणिज्यिक सर्वेक्षणही झालेले आहे। खामगाव जालना या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरावा यासाठी या संदर्भात दिनांक 4 मार्च 2020 रोजी मी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि या प्रश्नावरून तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती। तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सुद्धा 27/12/2021 रोजी मुंबई येथे बुलढाणा व जालना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। फायनल लोकेशनसाठी 4 कोटी रुपयांना मान्यता सुद्धा सदरच्या बैठकीत देण्यात आली। सदर रेल्वे मार्गात सद्यस्थितीमध्ये 2016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार त्यांचा हिस्सा भरण्यास तयार आहे, परंतु सदर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरण्यासाठी अजून असहमती न दर्शविल्याने सदर मार्गाचे काम सुरू झालेले नाही। सदर रेल्वे मार्गाचा राज्य शासनाने आपला हिस्सा भरवण्यास राज्य सरकारने हमी द्यावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला निवेदन करीत आहे।